न्यूज 18 लोकमतची वृत्त मालिका नियोजनाचा अभाव याविषयी तर आपण सविस्तर बोलणार आहोत, महिलांशीही संवाद साधणार आहोत. मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी बघूया. विकास कामांना चालना देण्याकरता सरकारमध्ये प्रवेश करत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. मुंबईमध्ये ते आलेले आहेत आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते दोन नंतर प्रवेश करणार आहेत. खान्देशमधली अनेक कामं प्रलंबित आहेत, ती कामं सरकारमध्ये प्रवेश करून सुरू करायची आहेत असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. मुंबईमध्ये काही वेळापूर्वीच पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला आणि तेव्हा एकनाथ खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली. काही वेळातच म्हणजे दुपारी 2 च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात आणि त्यांचं नेमकं कारण काय आहे प्रवेशाविषयी त्यांचं असं म्हणणं आहे की विकास कामांना चालना देण्यासाठी आपण सरकारमध्ये प्रवेश करतोय. देण्यासाठी नाथाभाऊ प्रवेश करत नाही, नाथाभाऊ आपल्या ताकदीनं त्या ठिकाणी उभा आहे. विकास कामं मोठ्या प्रमाणावर आमच्या विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये मी मंजूर केलेले पेंडिंग आहे. प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्राचा फार मोठा आशा या विकास कामांच्या संदर्भात माझ्याकडे आहे आणि या विकास कामांना वेग आला पाहिजे या भावनेनं सरकारची आम्हाला साथ हवी आहे. म्हणून सरकार काय मध्ये असलं पाहिजे, सरकारचे साथ असले पाहिजे म्हणून माझा प्रवेश आहे. आता पुन्हा एकदा वृत्तमालिकेकडे येऊया. आपण जाणार आहोत बोरिवली स्थानकावर. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या संपर्कात आहेत. स्वाती, मगाशी जो मुद्दा आपण चर्चेत आणत होतो तो असा की अतिगर्दी होऊ नये म्हणून या वेळा निश्चित झाल्या 11 ते 3 असेल किंवा संध्याकाळी 7 नंतर शेवटच्या लोकलपर्यंतचा. पण आता असा विचार आणि अशी चर्चा होऊ लागली आहे की कार्यालयाच्याच वेळा बदलाव्या जेणेकरून महिलांना ट्रेननी प्रवास करणं सुखकर होईल, मग तर गर्दी अधिक वाढेल. खरं तर आपण जर बघितलं की अगदी सुरुवातीच्या काळात जाऊया, जेव्हा ट्रेन अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी जेव्हा सुरू करण्यात आली राज्य सरकारच्या विनंतीनंतर, तेव्हाच रेल्वेकडून एक प्रपोजल दिला होता की काही असे पॉकेट्स आहेत, या पॉकेट्समध्ये सगळ्यात जास्त जाणारे मुंबईकर आहेत, मग दक्षिण मुंबईचा भाग असू दे, म्हणजे नरीमन पॉईंट असू दे, फोर्ट असू दे, जो हा भाग आहे की जिकडे सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा राज्य सरकार आणि बाकी इतर खासगी कंपन्या यांची ऑफिसेस खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर अंधेरीचा आपण भाग बघितला, बँड्राचा भाग बघितला, आपण पवईचा भाग बघितला की जिकडे ऑफिसांच्या वेळा या एकाच वेळी आहेत, म्हणजे काही ऑफिसेस सकाळी 10 सुरू होतात, संध्याकाळी 5 किंवा 6 बंद होतात. तर या ज्या वेळा आहेत ना, सकाळी 10 ऐवजी काही ऑफिसेस सकाळी 7 करा, काही ऑफिसेस 11 करा, काही ऑफिसेस 12 करा, या अशा पद्धतीनं रेल्वेकडनं राज्य सरकारला सांगितलं होतं. पण त्यानंतर राज्य सरकारने या संदर्भात विचार केला का, अशी कुठलीही म्हणजे त्या संदर्भात कोणतीही माहिती राज्य सरकारकडनं देण्यात आली नाही की ऑफिसेसच्या वेळा बदलाव्या बदलण्यात येतील का. कारण आता जर आपण बघितलं की मुख्यमंत्री स्वतःच म्हणतात की कोरोनाच्या या काळामध्ये आपल्याला कोरोनाला सोबतच घेऊन जगायचं आहे, सोबत घेऊन म्हणजे त्याच्यावर मात करून किंवा त्याच्यापासून दूर राहताना. पण मग आता 7 महिने उलटून गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर सामान्य जनजीवन सुरळीत व्हायचं असेल तर त्यासाठी या परिस्थितीमध्ये प्रत्येकाने कसं वागलं पाहिजे, जसं सांगितलं जातं की 3 त्रिसूत्री आहेत, तसंच राज्य सरकारनं कामाच्या बाबतीमध्ये वर्किंग आवर्समध्ये पण काही बदल करणं गरजेचे आहेत आणि ज्यांची अपेक्षा खरं तर आहे, पण याबाबत कोणताही निर्णय घेतला गेला नाही आहे. नुसतं लोकल सुरू करा अशी लोकांकडनं मागणी होती आहे, विविध संघटना म्हणतात, विविध पॅसेंजर असोसिएशन म्हणतात, कारण जी परिस्थिती आहे ज्या घरकाम करणाऱ्या स्त्री आहेत त्यांना काम नाही आहे किंवा त्या जाऊ शकत नाही आहेत. त्याचबरोबर अनेक खासगी ऑफिसेसमधली माणसं कामापेक्षा पण अधिकचा तास ह्या प्रवासावर घालत आहेत, बसच्या किंवा मग प्रायव्हेट टॅक्सीच्या. त्यामुळे हे पाहता राज्य सरकारने या गोष्टीचा खरं तर विचार पण आतापर्यंत गरजेचा आहे की ही जी काही ऑफिसेसच्या वेळामध्ये गर्दी होती. आता जरा बरा ही बघा, हे सगळे लोक असे आहेत या महिला की ज्या 11 नंतर ज्यांना आतमध्ये प्रवेश देणार आहेत, या त्या महिला की ज्यांच्याकडे QR कोड नाहीये, बरं, त्यांना फक्त सर्वसामान्य कॅटेगरीमधल्या म्हणजे ज्या 11 नंतर ज्या प्रवास करणाऱ्या महिला आहेत त्या या आहेत. थेट आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की 11 नंतर तुम्ही प्रवास करू शकता असं सरकार म्हणतंय, तर 11 वेळ ही मर्यादित ठेवली नाही पाहिजे असं वाटतं तुम्हाला? ते तर ऑब्व्हियसली ना मॅडम, सरकारला समजायला पाहिजे ना 11 कोणी ऑफिसला जातं का. ऑफिसचा टाइम काय असतो जनरली 10 to 10:30 टाइम काय. हा हे आता सर्व आहे त्याच्यामुळे काय टाइम हा ठीक आहे, पण त्याच्यानंतर थोड्या वेळाने तरी त्यांनी हे केलं पाहिजे. बरं, तुम्हाला 5 मिळाला का तिकीट दिलं? मॅम तिकीट दिलं, मी तिकीट काढते रोज. 5 नाही मिळाला? 5 नाही. बरं, मला सांगा की ही जी वेळ आहे अशी 11 म्हणजे सर्वात आधी तुम्ही आलात, मी बघितलं तुम्हाला, तर पोलिसांनी तुम्हाला थांबवलं, मग मला सांगा की ही 11 जी काही मर्यादित वेळ आहे की 11 नंतर तुम्ही एंट्री करा, याबद्दल काय म्हणाल?
बघा, मला असं वाटतं की आपलं सरकार आपल्या चांगल्यासाठीच करतंय. ठीक आहे, त्यांनी आता ज्याप्रमाणे नियमावली आपल्याला रिलीज केली आहे ती काहीतरी विचार करूनच केली असणार. हळूहळू ते म्हणजे आपली आधीची जी परिस्थिती आहे ती परत पुन्हा सरळ सोप्या रीतीने जसं आपल्याला हे करता येईल. मी जरा व्हिज्युअल दाखवते, आता यांना प्रवेश दिला गेला. आता किती वाजले, त्यांनी तिकीट काढलेलं आहे आणि आता ही वेळ आहे बरोबर 10:36 झालं, म्हणजे भरे 11 वेळ आहे. पण यांना तिकीट काढले आणि समोरच बोरिवलीवरनं सुटणारी लोकल आहे म्हणून त्यांना प्रवेश दिला जातोय. पण एक महिलेचं म्हणणं होतं आणि जे रास्त होतं की 11 कोणी ऑफिसला जातं का, किंवा दुसरी महिला असं म्हणत होती की सरकारनं काही विचार करूनच निर्णय घेतला असेल. त्यामुळे या गोष्टी पाहता की सरकारनं आता एकतर ऑफिसच्या वेळा बदलणं गरजेचं आहे. या सगळ्या महिला आपण बघतो की ज्यांना 11 प्रवेश दिला जाणार आहे त्या या सगळ्या महिला आहेत ज्या तिकीट काढतायत आणि हळूहळू सेशनच्या दिशेने या लोकांनी रवाना होणार आहेत आपल्या ऑफिसेसकडे किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी. धन्यवाद स्वाती, पुन्हा एकदा तुझ्याकडे येणार आहोत, पण एका ब्रेक नंतर सुवर्णा पुन्हा भेटूयात.